मित्रांनो, आपण वेंगुर्ले बंदरावर आलो आहे आणि आपली आजचा प्लॅनिंग हाच असेल की आपण छोटे मासे पहिले टार्गेट करू आणि समजा त्यात बांगडा वगैरे काय लागला तर लाईव्ह बेट्स म्हणून आपण त्याचा वापर करू. मित्रांनो, गळाला लावायला आपण हे याला इरडं बोलतात गावी. मुंबईला याला काय म्हणतात मला माहिती नाही. ही इरडं आणलेली आहेत. ही आपली हँडलाईन आहे जी मोठा मासा जर पकडायचा असेल किंवा लाईव्ह बेट लावायचा असेल तर हा हुक मी वापरणार आहे. हा आपला एक एक्स्ट्रा सेटअप आहे आणि छोटे मासे टार्गेट करायला हा टेलिस्कोपिक रॉड आपण आत्ताच घेतला आहे इकडे. बघू याने आपलं काय उद्घाटन होते काय. आपला बेट्स मित्रांनो ताजा आहे तोपर्यंत हे असं लागेल. एकदा हे लूज झालं, शिळं झालं की आपल्याला कट करून लावायला प्रॉब्लेम येईल. मित्रांनो, बराच वेळ झाला आपल्याला काही इथे मिळालं नाही म्हणून मी मार्केटला आता जाऊन परत ही स्क्वीड आणली आहे. पूर्ण मार्केटमध्ये मित्रांनो कोलमी कुठेच नाही आहे, कोणाकडेच नाही आहे. ही स्क्वीड एकीकडे होती तर हिची किंमत मी तुम्हाला सांगत नाही की तिला आणली ती, पण ही आपल्या उपयोगी काहीतरी पडतील असं मला वाटतं आहे. कारण आपण जे बेट्स लावले हे मासे जे लावतो आहे आपण ते राहत नाही आहेत, त्याच्यामुळे हे स्क्वीड मी आता आणलेले आहेत. बघूया आपल्याला काय लागतं आहे काय. मित्रांनो, बाईट जरा पण नाही आहे. काल आपण बरेच बांगडे त्या मनाने पकडले होते आणि आता बांगडे पण आज लागत नाही आहेत. मित्रांनो, हा पहिला बांगडा लागला आहे आपल्याला आणि आपण ह्याला हुक करणार आहोत. मित्रांनो, इथे रेड स्नॅपर वगैरे इथे लागू शकतो याला. बघू
ही ईल लागलो ईल ही चांड ईल ईल मला टेन्शनचं काम आहे सगळं लफडाचं काम आहे नाही आणि हो आणि तो लपेटतो सगळं हो या लाईनची वाट लावून टाकतो बाहेर काढलंय ना सुटून गेलो तो बरं होईल परत बियात घुसताय मरता अरे ये लफडे वाला मच्छी है खाता है और ये खाता नहीं है ये काटने पास है ना ये मच्छी है ईल ईल मच्छी है ईल और लाइन का पूरा वाट लगा देगा एक मिनट ना सर तामोशी लागता पण आज जाऊन काय लाग नाही लागता अडे चायला कसलो मासो होतो यार हात माझं दुखावलो एवढं मोठं फळ्या मारल्यानंतर चान्स एकदा देता सारखं सारखं एवढा जोरात तू रॉड या झालो बेंड झालो पूर्ण होय ही जेलीफिश तुम्ही बघू शकता इथे ही जेलीफिश आहे इथे मित्रांनो पाणी उतरत आहे आणि इकडे एवढं पाणी शार्प आहे म्हणजे नितळ आहे की इथे मासे जे परत चालले आहेत ओहोटीवर मासे खाली परत उतरतात ते इथे दिसत आहेत या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला ते मी दाखवता येणार नाही मला पण इथे आता मासे परत फिरायला लागलेले आहेत मित्रांनो काल आपल्याला बांगडे लागत होते आज मगाशी एक बांगडा लागला आणि ईल मासा लागला त्याला हिचांड बोलतात गावी आणि तो मासा न लागलेला बरा कारण तो लाईनची पूर्ण वाट लावतो पण तो आपणच पकड आपण मित्रांनो तो प्रथमच पकडला आणि त्याच्यामुळे तो आपल्याला बघायला पण मिळाला 1:15 झालेला आहे आणि आपल्याला जत्रेला पण जायचं आहे मला वाटतं इथून 2 निघूया आपण म्हणजे 3 आपण घरी जाऊ पाऊण तासामध्ये आपल्याला काय मिळतं काय बघूया